नमस्कार, मी प्राची कोयंदे, नेलक्स कन्सल्टंट, MB15 ब्रांच। मी आज तुम्हाला ही सुळी मच्छी आहे, आपण त्यांना सुळे मच्छी म्हणतो, त्याची मालवणी फिश करी आपण कशी करतो हे दाखवणार आहोत। तर त्यासाठी प्रथम लाल मिर्च 10 मिनिटं जरा पाण्यात भिजवून घेतलेली आहे, ह्या 10 ते 12 मिरच्या आहेत। नंतर हे खोबरं आहे, आपलं ओलं खोबरं, ही मिरची, हिरवी मिरची एक आणि एक टोमॅटो आणि थोडासा कांदा, यांचं आपण वाटण करून घेणार आहोत। प्रथम हे मासे मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहे, बाजूला ठेवले आहे हे, आणि हे वाटण आपण करणार आहोत। त्याच्यामध्ये फक्त ह्या वाटणामध्ये हळद आणि ही आपली धना पावडर किंवा आपण धणेही टाकू शकतो वाटण्यासाठी। अशी दाखवल्याप्रमाणे आपण हे खोबऱ्याचं वाटण तयार केलं आहे। खोबरा, टोमॅटो, लाल मिरची आणि कांदा, थोडीशी हळद हे तयार झाले। आता आपण इंडक्शन कुकर वेळमध्ये फोडणीला द्यायचे। तर हे पांढरं ठेवलं आहे, जरासं धुवून ठेवलं आहे पाण्याने। थोडंसं खोबरेल तेल टाकायचं, अगदी थोडं टाकायचं, थोडंसं आलं टाकायचं त्यामध्ये। त्यामुळे काय होतं, मच्छीचा जो उग्र वास असतो तो येत नाही। हे थोडंसं गरम बरगडायला लागलं, आपण हा कांदा टाकायचा। आता कांदाचा, आता बघा हा कांदा चांगला लाल झालेला आहे। आता आपण हे वाटप टाकायचं। साधारण अर्धा नारळ आपण हे खोबरं घेतो, ओलं खोबरं, 10 ते 12 लाल मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायचं। नंतर यात थोडंसं मीठ टाकूया आपण। साधारण छोटे 2 चमचे मीठ टाकले। 5 ते 7 मिनिटं उकळायला द्यायचं। 5 ते 7 मिनिटं झालेली आहे, छानपैकी उकळी आलेली आहे, तुम्ही बघतच असाल। उकळी आल्यानंतर आता आपण हे मासे एक एक सावकाश टाकायचे। उकळी येणं आवश्यक आहे, कोणताही मच्छीचं सार करताना त्याला उकळी आल्यावरच मासे टाकावे। कारण काय आहे की त्याच्यामुळे मासे हे तुटत नाही सारामध्ये। सोळे मच्छी आहे, अतिशय सुंदर लागते। आणि ही 7-8 कोकम टाकलेले आहेत। बंद करूया आपण। साधारण 10 मिनिटं लागतील शिजायला। आता आपल्याला 10 मिनिटं झालेली आहे, आपण बघूया। बघा अतिशय सुंदर वास येतोय, वा सुंदर, बघाल तुम्ही मासे मस्त पैकी शिजलेले आहे, मस्त पैकी मासे शिजलेले आहेत, अतिशय सुंदर वास येतोय। आणि अशा प्रकारे आपली ही मच्छी तयार झाली। ह्या भांड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, तर या भांड्यात कमी तेल लागतं आणि जेवण लवकरात लवकर होतं। कमी तेल, कमी पाण्यात अतिशय उत्कृष्ट जेवण होत आहे। नमस्कार।